जय हिंद। टेककेअर मराठीवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेचं आपण विश्लेषण करणार आहोत। आपण जीके हा घटक आज घेणार आहोत। मित्रांनो, या संपूर्ण आन्सरसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यामुळे आजचा जो आपला पेपर आहे, सिंधुदुर्ग पोलीस चालक भरती झालेली आहे आज, आणि त्याचे जीकेचे प्रश्न आज आपण घेणार आहोत। मित्रांनो, आपला जो 37वा प्रश्न आहे, 37 प्रश्न काय बघा पहिल्यांदा, की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेलेली आहेत। मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर बघूयात नेमकं काय असणार आहे, की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेलेली आहेत। डायरेक्ट मी सांगतो उत्तर, की पर्याय क्रमांक जो आपला बी असणार आहे तो आपला महाराष्ट्र आणि गोवा, त्याला आपण टिक केलेलं आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो बघूयात आपण, त्यांनी म्हटलेला आहे, पुढचा प्रश्न आपला असणार आहे की चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे। त्यांनी विचारले की चांदोली हे जे धरण आहे कोणत्या नदीवर आहे, तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, वारणा नदीवर चांदोली धरण आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया त्यांनी काय म्हटले आपल्याला। मित्रांनो, थोडासा वेळ लागेल कारण की प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे आपण थोडासा वेळ घेऊयात। मित्रांनो, प्रश्न क्रमांक बघा 49 महत्वाचा आहे, की रॅडक्लिफ लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शवते। रॅडक्लिफ विचारले तर पर्याय क्रमांक ए आपला असायला हवा, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सीमा कोण दर्शवतं, रॅडक्लिफ लाईन दर्शवत आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो बघूयात, 50वा प्रश्न आहे, अंदमान बेट समूहातील टिंबटिंब हे ज्वालामुखीय बेट आहे। तर कोणतं ज्वालामुखीय बेट आहे, तर बॅरन बेट, लक्षात ठेवा बॅरन आयलंड त्याला आपण म्हणतो मित्रांनो। तर हे आपलं पर्याय क्रमांक बी काय आहे योग्य उत्तराचा, त्याला आपण टिक केलेलं आहे। पुढचा आपण बघूयात मित्रांनो 51वा, मित्र शक्ती काय आहे। तर लक्षात ठेवा मित्र शक्ती ही एक प्रकारची जॉईंट एक्सरसाइज आहे, तो बघा काय आहे नेमकं, तो अभ्यास आहे, तो भारत आणि श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास आहे। पर्याय क्रमांक सी ला आपण टिक करणार आहोत, आणि योग्य उत्तर आहे आपलं भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यासाला आपण काय नाव दिलेलं आहे, मित्र शक्ती हे नाव दिलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण जरा बघूयात मित्रांनो, थोडंसं फास्ट जातोय कारण आज आपल्याला उत्तरपत्रिका नीट समजून घ्यायची आहे। मित्रांनो, हा प्रश्न आहे 57वा प्रश्न, काय विचारलाय, राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात टिंबटिंब म्हणून ओळखले जाते। की त्यांनी विचारले की सह्याद्री जी पर्वत रांग आहे त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला, पूर्वेला माहित असायला हवं, पूर्वेला आपला पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, तर पश्चिमेला आपली कोकण किनारपट्टी आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक बी जो आहे तो आपला योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश। मित्रांनो, अजून आन्सर की आलेले नाहीये, त्यामुळे जर अनावधानाने काही चूक झाली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये योग्य उत्तर तुम्ही सांगू शकता। पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, 58वा प्रश्न आहे, महत्वाचा आहे, वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। मित्रांनो, दुधवा नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान विचारलंय, तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे, महत्वाचं आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काय आहे, दुधवा नॅशनल पार्क आहे। ए ऑप्शन आपलं योग्य आहे, त्याला आपण टिक केलेलं आहे। पुढे आपण जाऊया, त्यांनी काय म्हटले बघूया जीके अजून कोणते कोणते आपले क्वेश्चन असणार आहेत। मित्रांनो मित्रांनो तुमचे जे काही अजून तुम्हाला वाटत असेल, कोणत्या प्रश्नामध्ये डाऊट असेल, तुम्ही मला नक्कीच कमेंट करा। मित्रांनो 63वा प्रश्न महत्वाचा आहे, पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। सर्वांना माहिती आहे पाणीपतचं युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की बाजीराव पेशवे वगैरे। तर मित्रांनो पाणीपत हे जे ठिकाण आहे हे हरियाणा या राज्यात आहे, हरियाणा या राज्यात आहे पाणीपत, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आपण बघूया जीकेचा काय विचारलाय, महत्वाचा आहे बघा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 64 आहे, की अंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते। उत्पादन विचारले त्यांनी की सर्वात जास्त कुठे घेतलं जातं, तर सी ऑप्शन आपला राजेवाडी पुणे या ठिकाणी काय होतं, अंजीर या पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त घेतलं जातं, त्यामुळे राजेवाडीला आपण टिक केलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, प्रश्न क्रमांक आहे आपला 70वा प्रश्न आपण बघूयात, काय विचारले की जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीने खनन केलेल्या दरी भागात वस्ती आहे। तुम्हाला अजिंठा लेणी माहिती आहे पण ती खनन केलेली नदी कोणती, तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आपलं काय आहे, वागूर, वागूर या नदीने खनन केलेली आहे आणि त्या भागामध्ये काय आहे आपली अजिंठा लेणी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपला योग्य आहे 70वा प्रश्नाचा। मित्रांनो पुढे बघूया अजून कोणता आपल्याला प्रश्न आहे आपला जीकेचा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत आणि तुम्हाला कळेल की आपले किती प्रश्न योग्य आलेले आहेत। मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, 78वा प्रश्न आहे, महत्वाचा आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात जास्त प्राचीन लेणी आहे। तर ऑप्शन क्रमांक सी पितळखोरा ही नदी काय आहे सर्वात प्राचीन आहे,
पितळखोरा नदी कन्नड मध्ये आहे आणि कन्नड हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण बघत मित्रांनो, त्यांनी काय विचारलंय बघा. पुढचा प्रश्न 80वा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. मनीष नलवार खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पुन्हा वाचतो की मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक सी, शूटिंग या खेळाशी काय आहे संबंधित आहे. कोण? मनीष नरवाल. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, त्यांनी काय म्हटलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न आपण जीकेचा जो काही प्रश्न आहे तो आपण घेतो आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. पुढचा प्रश्न आपला असणार आहे हा वाला 86 प्रश्न बघा मित्रांनो. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणती नदी वाहते म्हटलंय, तर लक्षात ठेवा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यासाठी ऑप्शन क्रमांक बी वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. पुढचा प्रश्न मित्रांनो थोडस फास्ट घेतोय, कारण की याची सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर तर मिळणारच आहे, पण तरी सुद्धा आपण आज थोडस ऑप्शन काय नेमकं योग्य आहे ते आपण बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 87, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला, तर कोणाच्या कारकिर्दी? मग लक्षात ठेवा मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळामध्ये प्रथमता इंग्रजी शिक्षण देण्याचा धोरण अवलंब केला होता. पुढचा प्रश्न आपण बघूयात 88वा प्रश्न, मैकाल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवा मैकाल पर्वतरांग ही दोन राज्यामध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. ऑप्शन मध्ये काय दिसतंय आपल्याला, ऑप्शन क्रमांक ए बघा छत्तीसगड दिसतोय, त्यामुळे आपण ऑप्शन क्रमांक ए ला काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे. छत्तीसगडला आपण टिक केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात, आपल्या जीकेचा कोणता प्रश्न त्यांनी विचारलाय काय बघा. पुढचा प्रश्न महत्वाचा घेऊयात आपण. पुढे त्यांनी अजून काय विचारलंय का बघा, इथे काही नाहीये. पुढे आपण या साईडला बघूयात, या साईडला कोणता प्रश्न आपल्याला आहे का अजून बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा 95वा प्रश्न, कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या टिंबटिंब यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, तर आपण कोणाला राष्ट्रसंत म्हणून ओळखतो? उत्तर आहे बी पर्याय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आपण काय म्हणतो, राष्ट्रसंत देखील म्हणत असतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी तुकडोजी महाराज उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात काय असणार आहे मित्रांनो बघा. पुढचा प्रश्न आहे 97वा प्रश्न, महत्वाचा आहे. 97वा प्रश्न काय आहे की महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर डायरेक्टली आपण उत्तर बघूया मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागली नाहीये. खूप मुलांचं उत्तर असेल की तेलंगणा, नाही मित्रांनो, तेलंगणाची सीमा आपल्याला लागलेली आहे, कारण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आता वेगळे झालेले आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश, कारण की आंध्र प्रदेश आता खाली गेलेला आहे, त्यामुळे मध्य प्रदेश गुजरात आणि तेलंगणाची सीमा आपल्या महाराष्ट्राला लागलेली आहे, परंतु आंध्रला लागलेली नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो बघूयात आपण, त्यांनी काय म्हटलंय बघा. पुढचा प्रश्न इथे नाहीये बघा, या साईडला 99वा प्रश्न आपला आहे. 99वा प्रश्न काय बघा, की सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी 1981. तर कधी लक्षात ठेवा, एक मे 1981 ला सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, एकूण आपण बघितलं तरी जवळपास 10 ते 15 प्रश्न आजच्या सिंधुदुर्ग पोलीस चालक परीक्षेला विचारले गेलेले होते. आपण आपल्या टिक्कर मराठीवर या सगळ्यांचं विश्लेषण आपण घेत आहोत, याचं देखील विश्लेषणाची संपूर्ण सिरीज आम्ही आणणार आहोत. आज फक्त उत्तर तालिका तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्हाला जर अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणारा सर्व काही पोलीस भरतीचे विश्लेषण, सर्व प्रकारचे लेक्चर तुम्हाला सहज घरी बसल्या मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.